करूया आणि ते मी बनवणार आहे. आता अर्धी जण की लोक बोलतील का तुला बनवता येत नाही, तू नुसता शो ऑफ करतेस हे ते. माझी भाकरीची व्हिडिओ जी व्हायरल गेलेली तर सर्वांना असं वाटलं का मी ते बनवलं नाही आहे, बट आज मी बनवून दाखवणार आहे ते. आणि भाजीचा कोणी मला बनवायला काय सांगू नका, काय की भाजीचा आम्हाला कोणालाच काही येत नाही. आमच्या घरात भाजी पण खात नाही जास्त, मम्मी पप्पाच खातात, आम्ही तर नाहीच नाही. गडबडीमध्ये आपण मसालाच विसरून गेलं, तसं पण याच्यामध्ये मसाला होता तरी. पापलेट तर तुम्ही बघितलं, मीच बनवलंय तर कोणाला अजून खरं नसेल वाटत तर ठीक आहे, बट मी तुमच्यासाठी ब्लॉग इतका छान शूट केलेला आहे. सर्वजण तर ही जास्त म्हणजे डिमांडवाली व्हिडिओ आहे की काहीतरी फूडवाला ब्लॉग बनव. तर आता रात्र झालेली आहे आणि जेवण वगैरे सर्वांचं झालेलं आहे आणि सर्वांना काहीतरी खायचं वाटतंय. तर आमच्या घरात खाऊ तर ना भेटणार पण बाव नक्की भेटेल. तर आता इथे आहे पापलेट आणि पापलेटचं आपण करूया स्टफ पापलेट, ज्यामध्ये आंबाडीचं स्टफिंग आपण करूया आणि ते मी बनवणार आहे. आता अर्धी जण की लोक बोलतील का तुला बनवता येत नाही, तू नुसता शो ऑफ करतेस हे ते. माझी भाकरीची व्हिडिओ जी व्हायरल गेलेली तर सर्वांना असं वाटलं का मी ते बनवलं नाही आहे, बट आज मी बनवून दाखवणार आहे ते पण ब्लॉगमध्ये. तर कोणाला खरं वाटत नसेल तर हा ब्लॉग खूप जास्त शेअर करा त्यांना, जे बोलतात का पाहायला काय नाही आहे त्यांना हा ब्लॉग नक्की शेअर करा. तर आपण स्टार्ट करूया स्टफ पापलेट. सो गाईज, आपण पापलेट काय बोलतात धुवून घेतलेलं आहे आणि बघू शकता चिकणे चिकणे पापलेट. आणि त्याला मी आता करणार आहे कट आणि ते पण मला कट नाही करताय, तर मी करणार आहे कैचीशी कट. आता अर्धी लोकं बद्दल काय कैची काय यूज करते, पण आमच्या घरात बाव बिऊ कापायला आम्ही कैचीच यूज करतो, कारण की मी तरी करते, मम्मीचं माहिती नाही. तर आपण एक मिनिट सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाच तुझे माथ्यावर लावशील का? सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? तुझे हातावर टॅटू माझे नावाच काढशील का? सांग लावणार माझ्याशी करशील का? हा ते स्टफिंग बनवू, ते आंबाडीचे स्टफिंग बनवू. हे काय आहे नको करून गाबोलू? हो पॉपलेट मध्ये गाबोलू. मच्छी आपली साफ झालेली आहे, आता आपण त्याच्या आतली काय बोलतात आंबाडीची स्टफिंग करूया, जी खूप जास्त टेस्टी लागणार आहे. सगळी जे बघताय आता एकदम, पहिले व्लॉग मध्ये बोलाय तुका मला लसूण सोलायला खूप जास्त आवडतं, तर मी असंच सोलून ठेवते त्यातच गरज लागते. तर आता आपल्याला करायची आहे आल्या लसणाची पेस्ट, पण आपली तर आला नाही आहे, तो काहीतरी आता करायला लागेल. सो आपण टाकूया डायरेक्ट मिक्सरमध्येच, कारण की आता ठेचायला पैसा घालाय. कोथिंबीर मिरची आला नाही ना, झालं मी करू मिक्सर. माझे नावाचा फेरा तू
पापलेट बनवणार होतो पण जरा क्वांटिटी आमच्या घरात जरा मेंबर्स जास्त आहेत म्हणजे मी तर नाही खाणार आहे मी तर नाही खाणार ते यांच्या सोबत राहून मी शुद्ध शिकलो असे छान प्रकार आहे ओ माय गॉड पुढं पाठी सर्वकडे आणि प्लस आत पण प्लेट फेवरेट आहे कारण की हा पहिले ते मिक्स तर करते कर सर्व मी जास्त हे नाही करत आहे काय बोलते कारण की मला अजून गॅरंटी नाही आहे का हे नीट होईल का नाही तरी पण मम्मी हेल्प करते थोडीफार तरी पण मला दुसरं तुला काय वाटते होईल होईल नो कमेंट्स बघून तर मला चट लागलंय बघून गाईस तुम्ही पटकन सांगा फिश मध्ये नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कुठला बघायला आवडेल असं आम्ही करू कारण की आमच्या घरात हेच चालू असते पण मी ब्लॉग बनवत नाही पण रोज हेच चालू असते कधीच आमचा उपास तर नसतोच आमचा अशा प्रकारे लावून झालेला आहे आता हे थोडंसं मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यावर आपण स्टफिंग बघूया अंबाडीची तुम्ही काय बोलता ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कोलबीचा तू छोटा असा आमची तर आंबाडच बोलतात ना हां थांबा मी तुम्हाला दाखवते काय आहे गाईस तुम्ही याला काय बोलता ते मला पटकन कमेंट करून सांगा कारण की आमच्याकडे तर याला आंबाड बोलतात अर्धी जण आंबार बोलतात तर अर्धी जण काय बोलतात मम्मी अजून करंदी बोलतात म्हणजे वेगवेगळी नावं आहेत पण आमची तर आंबाड बोलतात तर आता याची आपण स्टफिंग पापलेटमध्ये टाकणार आहोत आणि मला आत्ताच तोंडाला पाणी सुकलं आहे तर याच्यामध्ये पण आता काय काय येईल बघूया कांदा वगैरे कट केलाय कांदा टोमॅटो ते तर लागणारच आहे 2 मिनिटं शांत राहा पायल तुझ्या डाएट साठी हा येस माझा डाएट चालू आहे आणि मी हे खाणार नाही आहे म्हणजे इतके दिवस तर कंट्रोल केलाय आणि आज बघून मी माझा कंट्रोल मोडणार नाही आहे म्हणजे तुम्हाला बघून काय वाटतंय म्हणजे कंट्रोल होईल का नाही पण होईल नाही खाणार मी माझ्यात तेवढी पॉवर आहे येस स्टफिंग बघूया सो गाईस आपण मिशन स्टार्ट करणार आहोत त्यासाठी लागणार आहे रबर ओपन एअरमध्ये काय कामं नाही होत ते सर्वांनाच माहिती आहे म्हणजे जेवढी बघतात मुलांना माहिती नसेल पण मुलींना माहिती असेल मुलींना बायकांना की केस पहिले बांधायची चलो आता आपण स्टफिंग करूया जास्त टाइम नाही घ्यायचं गाईज आत्ताच भाऊबीज झालेली आहे आणि आमच्या आत्यांनी आमच्या पप्पाला दिलेली आहे भांडी आणि त्याचाच मी आज यूज करणार आहे स्टिकर काढते पहिला नवीन आपण याच्यामध्ये करणार आहोत स्टफिंग आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला आंबाड चिंचेचं पाणी टोमॅटो कांदा मिरची आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर आणि हे काय आपल्याला लागतं ते सिक्रेट कोळी मसाला हळद लाल मिरची पावडर काय अजून धनिया पावडर आणि मीठ सो आता आपण स्टार्ट करूया सो सर्वप्रथम तर आपण हे धुवून घ्यायचं आहे कारण की नवीन आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण थांबा अजून त्याला हे होऊ दे पाणी लागलंय ना मग त्याचं तेल टाकलं तर उडेल तापाय
काढायला येऊ जरा टाइम लागेल की जरा जाड आहे. सर्वप्रथम आपण टाकायचं आहे आले लसणाची पेस्ट. ती जराशी शिजत आली का त्याच्यात आपण टाकायचं आहे कांदा आणि मिरची. आता पूर्ण शिजवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. ही एक ट्रिक आहे मम्मीची म्हणजे कांदा टाकल्यानंतर लगेच मीठ. त्याने काय होतं कांदा लवकर शिजतो वाट पाहायला लागत नाही. आता आपण थोडाच टाकायचा आहे नंतर आपण जर गरज असली तर आपण नंतर परत एकदा मीठ टाकायचं. तुम्हाला असं वाटतं कांदा लवकरच शिजेल कारण की तो आम्ही क्रश केलेला आहे. टाकू आता टोमॅटो. आता आपण टाकणार आहोत टोमॅटो. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद मसाला आणि धनिया पावडर. ही आहे हळद. बस एवढी कमी बस मसाला एवढा बस अजून टाकू. बस 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 जास्त नको. धना पावडर मीठ आपण ऑलरेडी असं टाकलेलं आहे आणि परत हे सर्व मसाले शिजल्यानंतर शिजून द्यायचा म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात आंबाळ टाकायचे आहे. तर पहिला आपण शिजून घेऊ त्यानंतर आंबाळ टाकू. सो गाईज आता आपण आंबाळ टाकणार आहोत. हे बघ आपल्याला टोप छोटा पडलेला आहे आणि ते पण पहिला आता हे मिक्स करायचं. आता हे आहे चिंचेचं पाणी तर हे आपण टाकायचं. शिजून घ्यायचं आहे पूर्ण. जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत काय आता करायचं नाही आहे फक्त शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकल्यावर आपला स्टफिंग रेडी आहे. सो गाइस इकडे आपली स्टफिंग चालू आहे आणि इकडे हा मॅरिनेट पण होतोय आणि आय थिंक मला असं वाटतं छोटाच ब्लॉग होईल जास्त मोठा नाही होणार. बट सर्वांनी काय बोलतात ते सर्वांनी काय नाही सर्वांची डिमांड होती की असं काय करा त्याच्यामुळं आणि असंच आम्ही सहजच करतोय जेवणावर नाही आहे काय नाही काय की जेवण ऑलरेडी झालेलं आहे आणि हे सर्वांना असंच भूक लागलेली म्हणून काय बोलतात स्नॅक्स टाईप आम्ही बनवतोय आणि भाजीचा कोणी मला बनवायला काय सांगू नका काय की भाजीचा आम्हाला कोणालाच काही येत नाही. आमच्या घरात भाजी पण खात नाही जास्त. मम्मी पप्पाच खातात आम्ही तर नाहीच नाही ना विष्टू पण नाही मी पण नाही पिंकू दिदी पण नाही कोणच काही. काय असतं ते आमचं नॉनव्हेजच असतं म्हणून आमच्या बॉड्या अशा म्हणून मी डायटिंगला लागलो हल्ली. हल्ली 4-5 दिवस झाले डाएट करते कंट्रोल केलाय भरपूर. 4 दिवसात 2 किलो कमी केलाय मी आणि आता पण कंट्रोल होईल काय की उद्या सकाळी जाऊन मला जिमला जायचं आहे त्याच्यामुळे मी नाही खाऊ शकत. सो तुमच्यासाठी मी व्लॉग बनवलाय तर अजून हां आणि मेन तुम्हाला बोलायचं होतं सर्वांना थँक्यू बोलायचं होतं. 100K सबस्क्रायबर यूट्यूबवर झालेले आहेत आणि मी लास्ट भाऊबीजेच्या व्लॉगमध्ये पण बोलले नव्हते तर मी आत्ता बोलते सर्वांना थँक्यू सो मच. तुमचा सर्वांचा इतका जास्त प्रेम आणि अजून जर कोणी सबस्क्राईब नसेल केला माझ्या चॅनलला जे फक्त येऊन माझे व्लॉग बघतात आणि निघून जातात सबस्क्राईब नाही करत त्यांना मी सांगते का आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून माझी कुठलीही व्हिडिओ आली तर सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके
सो आता आपलं स्टफिंग होतंय. आता आपण पापलेटची कोटिंग करायची आहे, म्हणजे बाहेर काय लावायचं आहे ते फ्राय करताना, तर आपण ते बनवूया कसं काय असतो. सो बघूया गाईज, हे आपलं होत आलेलं आहे आणि अजून पूर्ण आपल्याला ते सुकवायचं आहे आणि त्यानंतर आपली कोथिंबीर टाकली का हे रेडी होणार आहे. तोपर्यंत आपण काहीतरी करूया. सो गाईज, त्यासाठी आपल्याला लागणार आहे भाकरीचा पीठ. आपण भाकरीचा पीठ घेऊया आणि त्याच्यात रवा जास्त नाही टाकायचा आहे, थोडाच बस. आणि त्याच्यात मसाला एवढा नको ना मसाला, आणि थोडासा जास्त नाही टाकायचा, थोडासा मीठ. आणि हे मिक्स करायचंय. रवा अजून पाहिजे. हे करायचंय मिक्स. याची गरज आता नाही लागणार आहे, एकदम एंडला जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा याची गरज लागणार आहे. तर आपल्या आपल्याकडे आता टाइम होता, त्याच्यामुळे करून घेतलाय. आता हे ठेवायचं आपल्याला बाजूला. गाईज, आता आपली स्टफिंग झालेली आहे आणि ती आपल्याला थंड करायची आहे, कारण की ती आपल्याला पापलेटमध्ये टाकायची आहे, तर ती जास्त गरम आहे आता, तर ती आपल्याला थोडीशी थंड करायची आहे. त्याच्यामुळे मी प्लेटमध्ये काढणार आहे आणि त्याच्यानंतर ती थोडीशी, म्हणजे जास्त थंड नाही, थोडीशी एकदम थंड झाली का ते आपण टाकणार आहोत पापलेटमध्ये. मी फर्स्ट टाइम हा ब्लॉग करते, आय डोंट नो कसा होईल, कसा तुम्ही रिस्पॉन्स कराल, तुम्हाला असे ब्लॉग आवडतील का नाही. बट माझ्याकडून जेवढा पॉसिबल होईल तेवढा मी करते, कारण की आम्हाला फक्त खायचं माहिती आहे बापरा, आणि असं खायचं फक्त माहिती आहे, आणि असं व्हिडिओ काढायचं नाही माहिती, कारण की आम्ही असं फूड वगैरे ब्लॉग नाही जास्त तरी मी नाही बनवत. तर आता तुमच्या रिक्वेस्टनुसार बनवते. झालेली आहे, आपण टाकूया थंड करायला. जाम भारी वास येते, बट मला नाही खायचं. गाईज, खूप भारी अशी झालेली आहे, खूप जास्त टेस्टी दिसते. तर आता ही थोडीशी बघा, तुम्ही बघू शकता ती गरम आहे, आता थोडीशी आपण थंड करायची आहे, मग आपण ते पापलेटमध्ये टाकणार आहोत. सो गाईज, आपलं थंड झालेलं आहे आणि आता आपण पापलेटमध्ये हे भरणार आहोत. माझी जरा एक चुकी झाली, पापलेटमध्ये मी जरा जास्त कट मारलाय. ॲक्च्युली दोन्ही साईडला कट नसतं मारायचं, एकाच साईडला मारायचं असतं, तर तुम्ही ती चुकी करू नका. दोन्ही साईडला माझ्यासारखा येड पण करू नका. आता याच्या आत आपण टाकणार आहोत ही स्टफिंग. अच्छा, ओके, दिसायला तर खूप सुंदर दिसते. ओ माय गॉड, त्याच्यामुळे काय होईल, आपली स्टफिंग आहे ना ती आपली बाहेर येईल. अजून जाईल ना बस. अशा प्रकारे आपला शाही पापलेट रेडी होते. ओके, देवाना तुझा मी यार, तुझा आशिक जाई नाही रो, पाहुता दा तुझी कातर, दिल गायल जाईल. सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का, माझे नावाच तुझे माथ्यावर लावशील का. सांग गडबडीमध्ये आपण मसालाच विसरून गेलं, तसं पण याच्यामध्ये मसाला होता, तरी पण आपण याला मसाला लावणं विसरून गेलो. आता थोडासा मसाला लावूया, जास्त नाही, एकदम थोडा थोडासा, असंच म्हणून मी. ओके,
पलटी कट कसा विसरून गेलो का मी परत एकदा ओ माय गॉड हे जरा जास्त हे झालंय स्टव फर्स्ट टाइम बनवते ना फर्स्ट टाइम बनवते त्याच्यामुळे मग अशी तवा पलटला मम्मी मी नाही तूच टाक तूच टाक मम्मी हा खूप भारी असे स्टफ पापलेट रेडी होत आहेत विथ मॉम पटकन कमेंट मध्ये सांगा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय माझ्या तर सुटल्या पण मी खाणार नाही तेच नाहीये तर आपले आगरी कोळ्यांना जे मेन लागतो उठल्यावर लागतो दुपारी लागतो संध्याकाळी रात्री कधीही आपण ते लागतेच आपल्याला रोज लागतं ते म्हणजे आपली भाकरी तांदळाची आणि आता लोक मग बोलत असते बाबा तुला भाकरी नाही आहे तुम्ही कोणती तरी करून बनवून घेतले असेल पण हां बाबा तुम्हाला वाटते तर हां बनवले कोणीतरी बनवले आहे भाकरी पण मला भाकऱ्या येतात तशा पण ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि पापलेट तर आता तुम्ही बघितलंच मीच बनवलं आहे तर कोणाला अजून खरं नसेल वाटत तर ठीक आहे बट मी तुमच्यासाठी ब्लॉग इतका छान शूट केलेला आहे जर तुम्हाला असेच ब्लॉग बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काहीतरी असं सजेस्ट करा जेणेकरून मी काहीतरी युनिक करेन आणि स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट ब्लॉग बाय गाईज